नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये मनापासून स्वागत. मी हेमंत देसाई. आज आपल्याला बोलायचं आहे ते भारतीय जनता पक्षाबद्दल आणि विशेषतः भाजपचे एक ज्येष्ठ नेते आणि मंत्री विनोद तावडे यांच्याबद्दल. गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितलं असेल की नाथाभाऊ खडसे यांनी जवळजवळ बंड केल्यासारखी स्थिती होती आणि ते बंड शमलेलं आहे. ते शमवण्यासाठी श्रेष्ठींना बरेच प्रयत्न करायला लागले, त्यांची मनधरणी करायला लागली. काही प्रमाणामध्ये ती मनधरणी होत नव्हती असं वाटल्यामुळे खडसेसुद्धा चिंतित होते आणि त्याच्यानंतर थोडीशी तडजोड झाली आणि कदाचित भविष्यकाळामध्ये नाथाभाऊंना राज्यपालपद मिळेल किंवा दुसरं काही ते महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाईल आणि त्यांच्या घरात एक आणखीन एक तिकीट देण्यात आलेलं आहे, याच्यावरती तडजोड झाली. परंतु त्यानंतरचा जो बॉम्ब पडलेला आहे तो असा की अनेक प्रस्थापित उमेदवार आहेत त्यांना भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलेलं नाही आहे. म्हणजे शरद पवार नेहमी म्हणायचे की भाकरी फिरवायला पाहिजे. म्हणजे काही वर्षानंतर संघटनेमध्ये आणि तिकीट वाटपामध्ये लोकप्रतिनिधींमध्ये बदल केला पाहिजे, तरच पक्ष उमेद धरून तग धरून राहतो. त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाने आत्ता केलेलं आहे का? ते केलं असेल तर कोणते निकष लावलेले आहेत हे आपल्याला बघायला लागेल. जे ज्येष्ठ नेते आहेत त्याच्यापैकी राज पुरोहित यांचं तिकीट कापलं गेलं आहे. राज पुरोहित आपल्याला आठवत असेल की काही महिन्यांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी 2-3 वादळामध्ये ते सापडले होते. त्यातला सगळ्यात महत्त्वाची कॉन्ट्रोवर्सी अशी होती की त्यांनी एक दिवस ऑन कॅमेरा भारतीय जनता पक्षामध्ये कोणकोणते व्यवहार वादग्रस्त व्यवहार होतात, पदं कशी वाटली जातात, तिकीटं कशी दिली जातात याचा भांडाफोड केला होता. भारतीय जनता पक्ष हा अतिशय नीतिमान आणि आदर्श पक्ष आहे अशी लोकांची प्रतिमा होती आणि त्याला तडा देण्याचं काम, पूर्ण छेद देण्याचं काम हे राज पुरोहितांनी केलं. त्यानंतर राज पुरोहितांवरती श्रेष्ठींची नाराजी झाली, त्यामुळे त्यांचं तिकीट कापलं गेलं असेल तर ते स्वाभाविक आहे आणि त्याच्यामुळे फार मोठं कोणाला दुःख होईल असं नाही. मुंबईतले दुसरे नेते प्रकाश मेहता, या प्रकाश मेहता हे भाजपचे मुंबईतले ज्येष्ठ नेते आहेत. ते मला वाटतं 6 वेळा तरी किमान निवडून आलेले आहेत आमदार म्हणून. मुंबई भाजपमध्ये त्यांचा दबदबा आहे. मुंबईतला जो धनदांडगा वर्ग आहे, व्यापारी वर्ग आहे, त्यांच्यात त्यांची उडबस आहे, त्यांचा मोठा पाठीराखा वर्ग आहे, त्यामुळे त्यांना तिकीट नाकारल्यानंतर आणि त्याची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या स्पर्धेमध्ये जे होते पराग शहा त्यांना तिकीट दिल्यानंतर त्यांच्या गाडीची तोडफोड झाली. भारतीय जनता पक्षामध्ये या प्रकारच्या गोष्टी होतात हे आता नवलाही राहिली नाही. म्हणजे भाजपचं सर्व अर्थाने काँग्रेसीकरण झालेलं आहे आणि तरीसुद्धा आमच्यावरचे संस्कार कसे चांगले आहेत, आमची परंपरा कशी चांगली आहेत, आमची मूल्य कशी उच्च आहेत याचा गजर आपण अजूनही ऐकतो. पराग शहा हे बांधकाम उद्योगातले एक मोठी हस्ती आहे, तेही धनिक आहेत. त्यामुळे प्रकाश मेहता ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले, अनेक मंत्र्यांवरती फडणवीस सरकारच्या काळामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले पण ज्यांच्यावरती कारवाई झाली असे एकमेव मंत्री म्हणजे प्रकाश मेहता. आणि प्रकाश मेहता यांचं तिकीट कापलं गेलेलं आहे याच्याबद्दल कोणी हळहळ व्यक्त करण्याचं कारण नाही आहे. कारण किती वेळा आमदार म्हणून निवडून गेला एखादा माणूस, एखादा नेता, पण त्याच्यावरती जर काही आरोपांचं किटाळ आलं, त्यांनी भ्रष्टाचार केला, तर त्याला पुन्हा तिकीट द्यायला पाहिजे असं कोणीही म्हणणार नाही. त्यामुळे प्रकाश मेहता गेले याच्यातनं स्पर्धेमधनं बाद झालेले आहेत. आणखीन एक नाव आहे ते चंद्रकांत बावनकुळे यांचं. या बावनकुळे हे ऊर्जामंत्री होते. अनेकांना माहिती नसेल की ऊर्जामंत्री होण्यापूर्वी त्यांच्या भागामध्ये, म्हणजे विदर्भामध्ये ज्या ऊर्जा क्षेत्रातल्या कामगार संघटना आहेत त्या कामगार संघटनांचं नेतृत्व ते करत होते. आणि त्या काळामध्ये ते नेतृत्व करत असताना
कशा प्रकारचे व्यवहार होत होते, कशा प्रकारचं वर्तन होत होतं याच्याही अनेक कथा प्रचलित आहेत. परंतु बावनकुळे मंत्री झाल्यानंतर बावनकुळे यांच्यावरसुद्धा काही आरोप झालेले होते, आणि ते आरोप म्हणजे सगळी जी वीज केंद्र आहेत, खाजगी वीज आहे, सरकारची जी महावितरणसारख्या कंपन्या आहेत, ते सगळे त्यांच्या अंडर होते. आणि त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये आरोप झालेले होते. एक बडा उद्योगपतीसुद्धा त्यांच्यावर नाराज झाला होता. काही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसारसुद्धा, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बावनकुळे यांच्याबद्दल काही प्रश्न निर्माण झालेले होते. आणि अशा वेळी बावनकुळे यांना तिकीट नाकारण्यात आलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण याला दुसरा अर्थ आहे. अनेक जण संशयास्पद व्यवहार करतात, भ्रष्टाचार करतात, गैरव्यवहार करतात, पण त्यापैकी निवडक लोकांवरतीच कारवाई होते किंवा त्यांच्यावरती नाराजी होते. त्याप्रमाणे नाराजी बावनकुळेंवर झाली आहे. बावनकुळे हे नितीन गडकरी यांचे जवळचे सहकारी आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यात जे अंतर आहे, कितीही दाखवत असले ते की आमचे कसे स्नेहसंबंध आहेत, गुरु शिष्यासारखे संबंध आहेत, तरी प्रत्यक्ष वस्तुस्थिती तशी नाही आहे. विनोद तावडे हे गडकरींच्या अतिशय जवळचे सहकारी, गडकरी गटातले म्हणून म्हटले जातात. मी ज्यावेळी गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकाच्या जवळ होते, महाजन यांचाही मृत्यू झाला होता, त्यांची हत्या झाली होती, आणि त्यानंतरच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर गडकरी आणि विनोद तावडे हे अधिक जवळ आले होते. विनोद तावडे हे भारतीय जनता पक्षामधले मुंबईमधले अतिशय महत्त्वाचे नेते आहेत. त्यांना तिकीट नाकारण्यात आलेलं आहे हे अनपेक्षित होतं. ज्याप्रमाणे नाथाभाऊंना तिकीट मिळेल की मिळणार नाही याची चर्चा काही प्रमाणात होती, पण विनोद तावडेंचं तिकीट कापलं जाईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. आणि विनोद तावडे यांनी आज पत्रकारांना संबोधित करताना सांगितलं की मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा, भाजपचा अतिशय निष्ठावान कार्यकर्ता आहे, आणि त्यामुळे पक्ष जे सांगेल ती जबाबदारी मी स्वीकारेन, मी पक्षाला प्रश्न विचारणार नाही, ही वेळसोय नाही आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मी काही चुका केल्या तसं मला वाटत नाही, पण काही चुका झाल्या असतील तर मला सांगाव्यात. आता चुका कोणत्या झाल्या माझ्या हे विचारण्याची वेळ नाही, कारण वेळ नाही आत्ता, असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु यासंबंधी काही राजकारण झालं का हे मला माहिती नाही असं ते म्हणाले. त्यांनी अतिशय सटल पद्धतीने, अतिशय सूक्ष्म पद्धतीने आपली नाराजी प्रकट केली. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की याच्यात राजकारण झालेलं आहे, ते राजकारण काय झालं ते मला माहिती नाही, माझ्या चुका झाल्या आहेत तसं मला वाटत नाही, पण काही चुका झाल्या असतील तर मी विचारेन आणि त्यांनी सांगाव्यात. आता या चुका विनोद तावडेंच्या काय झाल्या ते सांगण्या अगोदर विनोद तावडे हे नक्की काय आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. विनोद तावडे हे मराठा समाजातले एक मोठे नेते भाजपमधले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरसुद्धा ते आग्रही होते. शिवछत्रपतींचा पुतळा स्मारक समुद्रात व्हावं यासाठी आग्रही होते ते. पण त्या अगोदरची जर गोष्ट आपण बघितली तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस होते ते. मुंबईमध्ये भाजपचे प्रमुख होते, अध्यक्ष होते मुंबई विधान परिषदेमध्ये, विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर ते आमदार अगोदर झाले मंत्री झाले, पण ते विरोधी पक्षनेते असताना अनेकांना आठवत नसेल, पण त्यांनी वक्फ जमिनीचा जो मुद्दा आहे तो काढला होता, उपस्थित केला होता. त्याचप्रमाणे म्हाडाची जी जमीन आहे ती अनेक ट्रस्टना वगैरे अशी खेरापतीसारखी वाटली गेली आहे, तो प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. सिंचन घोटाळ्याचे जे बैलगाडीभर पुरावे आहेत ते त्यांनी सादर केलेले होते. निवडणुकीपूर्वी त्यांनी मोटरसायकलवरनं यात्रा काढली होती, आणि विरोधी पक्षनेते म्हणून विधान परिषदेमधले त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची भूमिका, अतिशय सक्रिय अशा प्रकारची भूमिका निभावली होती. मग त्याबाबत त्यांना मार्क द्यावे लागतील, त्यांना गुण द्यावे लागतील,
त्यांनी खूप कष्ट घेतले त्यासाठी. मंत्रीपद मिळाल्यानंतर मी त्यांच्याकडे अनेक खाती होती, म्हणजे शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक खातं, मराठी भाषा, अशा अनेक खाती त्यांच्याकडे होती. परंतु सुरुवातीलाच, म्हणजे जेव्हा मंत्रिमंडळ झालं देवेंद्र फडणवीसांचं, त्याच्या अगोदरच्या टप्प्यामध्ये एक तर त्यांनी अजितदादांना आम्ही सत्तेवरती आल्या तुरुंगात टाकू असं म्हटलं, परंतु अशा प्रकारचं विधान करून मग त्यांना गप्प बसायला लागले, कारण अजितदादा अजूनही बाहेरच आहेत. त्यानंतरच्या टप्प्यामध्ये त्यांनी, मी असं लोक म्हणतात की मोदीजींच्या मी जवळचा कसा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. गृहखातं मला पाहिजे, मला गृहमंत्री व्हायचं आहे असंही त्यांनी बोलून दाखवलं. मीडियामधनं त्यांचं प्रोजेक्शन सातत्याने होत होतं. या गोष्टी भारतीय जनता पक्षामध्ये, आता एक मोठा पक्ष आहे, प्रमुख पक्ष आहे, सत्ताधारी पक्ष आहे, या पक्षामध्ये या गोष्टी फारशा रुचत नाहीत. एखाद्या मंत्र्यांनी किंवा कुठल्याही नेत्यांनी आपली महत्त्वाकांक्षा वारंवार बोलून दाखवली तर त्याला खाली आणलं जातं. ज्या पद्धतीने नाथाभाऊंना खाली आणलं गेलं, की जे नाथाभाऊ म्हणत होते की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, आणि देवेंद्र फडणवीस हे मी लहान आहेत, खूपच ज्युनियर आहेत माझ्या दृष्टीने, आणि थोडंसं शिष्टपणे बोलणं, गर्वाने बोलणं, या गोष्टी म्हणजे नाथाभाऊंच्या बाबत जशा अडचणीच्या ठरल्या तशाच तावडेंच्या बाबतीत अडचणीच्या ठरल्या असं त्यांचे काही सहकारी सुद्धा सांगतात. आणखीन काही गोष्टी जर आपण बघितल्या तर मुख्य म्हणजे त्यांच्या पदवीचा प्रश्न निर्माण झाला होता. मी ती पदवी जेन्युईन आहे की नाही, ती मुक्त विद्यापीठातील आहे असा प्रश्न उपस्थित झाला, आणि ते पदवीधरच नाही असं सांगण्यात आलं. राज्याचा शिक्षण मंत्री असा कसा, असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला. त्यानंतर हे त्यांच्या खात्यामार्फत जी काही खरेदी, शिक्षणाच्या साहित्याची खरेदी होती, अशी काय 190 किंवा 95 कोटीची खरेदी आहे, त्याबाबत आरोप झाले होते. त्यानंतर अर्थ खात्याने ती खरेदी रोखून धरली होती. त्यामुळे तावडे कुठल्याही वादात सापडले नाही असं नाही. आज ते असं म्हणाले की माझ्यावरती भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप झाला नाही, मी भ्रष्टाचार केला. भ्रष्टाचार केला नसेल त्यांनी, पण आरोप झाले त्यांच्यावरती. आरोप झाले हे आपण नाकारता कामा नाकारता येणार नाही. मराठीचं, मराठी अभिजात भाषा व्हावी, अभिजात भाषा व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले, कमिटी वगैरे नेमली, पण तो अजून झालेली नाही. पुस्तकांचं गावसारखी चांगली कल्पना त्यांनी राबवली, हे नाकारता येणार नाही. अनेक चांगली कामं केली की ते स्वतः त्यांच्या एका हाऊस जर्नलतर्फे, म्हणजे एक त्यांची एक पत्रिका काढायचं काढत अजूनही असतील ते, आणि नियमितपणे आपण काय काय काम केलं ते सांगत असत. परंतु त्यांच्यावरती शिक्षकांची नाराजी होती, शिक्षक संघटना आक्रमक झाल्या होत्या, कपिल पाटील यांच्यासारखे आमदार त्यांच्यावरती वारंवार टीका करत होते, या गोष्टी झाल्या. पण विनोद तावड्यांचं तिकीट कापण्याचं कारण काय, तर ही कारणं नाही आहेत. प्रत्येक मंत्र्याच्या काही जमेच्या बाजू असतात, काही उणे बाजू असतात, पण तावड्यांना बाजूला ठेवणं याचं एक कारण असू शकतं. आपण त्याची चर्चा करतो आहे, आपल्याला ठामपणे म्हणता येणार नाही कुठली गोष्ट. परंतु एक गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्री व्हायचे मला अशा प्रकारची आकांक्षा त्यांनी लपवली नाही, आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या खूप जवळचे, म्हणजे फडणवीसांच्या जवळचे तावडे होते असं म्हणता येणार नाही. मी तिकीट आपण का कापलं याची चर्चा करतो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आहेत, हे मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करतात. अनेक वर्ष ते पदवीधर मतदारसंघातनं आमदार होते, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये होते जेव्हा विनोद तावड्यांचे ते ज्युनियर होते. मी विनोद तावडे हे सिनियर होते त्यांना, आणि त्यावेळी विनोद तावडे हे त्यांचे बॉस होते, आणि त्यांना दादांना त्यांचं ऐकायला लागत होतं. आता परिस्थिती बदलली, जे तावडे कदाचित मुख्यमंत्री व्हायचे ते तावडे आता त्यांना तिकीटही नाही आहे, त्यामुळे मंत्रिपद असण्याचा प्रश्न नाही आहे. आणि मराठा समाजातला एक नेता म्हणून तावडे जे भाजपमध्ये झळकत होते किंवा पुढे आले होते, आता चंद्रकांत दादा हे दुसरे महत्त्वाचे नेते म्हणून उदयाला आलेले आहेत, ते अमित शहांच्या जवळचे आहेत. तेव्हा चंद्रकांत दादांना दुसरा एखादा नेता चालेल का पक्षामध्ये,
का तो खटकत असेल हाही प्रश्न आहे. चंद्रकांत दादा हे असे गृहस्थ आहेत की ते अनेक गोष्टी आत्ता करतात आणि त्याच्याबद्दल पक्षामध्ये नाराजी आहे. चंद्रकांत दादा पाटील यांच्याच कारकिर्दीमध्ये कांता नलावडे यासुद्धा आता प्रवक्ते नाही आहेत. कांता नलावडे यासुद्धा साताऱ्याच्या आणि सातारा, सांगली, कोल्हापूर, कराड या सगळ्या भागामध्ये भारतीय जनता पक्षाचं त्यांनी बरीच वर्ष काम केलेलं आहे. त्या आमदारसुद्धा होत्या पण त्यांनाही आत्ता डावलण्यात आले आणि पक्ष संघटनेमध्ये कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. आणखीन एक मुद्दा असा की आशिष शेलार हे मंत्री होण्यापूर्वी मुंबई शहर भाजपचे अध्यक्ष होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकसुद्धा त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडण्यात आली झाली आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला चांगलं यश मिळालं. त्यामुळे ते मंत्रिमंडळात येणं स्वाभाविक होतं. तेसुद्धा कोकणातलेच मराठा समाजाचे एक नेते जे मुंबईमध्ये वरच्या सर्कलमध्ये सुद्धा ते वावरतात. उद्योगपतींच्या, व्यापाऱ्यांच्या, फिल्म स्टार्सच्या, स्पोर्ट्सच्या अशा वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचा वावर आहे. ते वकील आहेत. परंतु आशिष शेलार आणि विनोद तावडे यांच्यामध्ये सुद्धा एक सुप्त स्पर्धा आहे. म्हणजे ज्याप्रमाणे चंद्रकांतदादा पाटील त्याचप्रमाणे आशिष शेलार हे सुद्धा फॅक्टर विनोद तावडेंच्या आत्ताची जी काही त्यांची स्थिती झालेली आहे त्यामध्ये एक तो फॅक्टर महत्त्वाचा असू शकतो हे मला मुद्दामून सांगायला पाहिजे. विनोद तावडेंच्यासारखा नेता ज्यांनी अनेक वर्ष मुंबई भाजपमध्ये, महाराष्ट्र भाजपमध्ये, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये अतिशय नेकीने, चिकाटीने, कष्टाने कामं केली, त्या नेत्याला एक दुसरा एकदम नेता पुढे येतो आणि तो बाजूला करतो किंवा त्यासाठी प्रयत्न केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण कुठल्याही पक्षामध्ये स्पर्धा असते. पण विनोद तावडेंना ज्या पद्धतीने त्यांचं तिकीट कापलं की तिकीट मिळणार की नाही अशा बातम्या आल्या, त्यानंतर त्यांचं तिकीट कापलं, त्यांचा पत्ता कट, त्यांना डच्चू अशा बातम्या झळकल्या, नंतर विनोद तावडे चंद्रकांत दादांना जाऊन भेटले, नंतर एका भाजपच्या एका मंत्र्यांनी टेलिव्हिजनवर जाऊन सांगितलं की त्यांना ऑफिसमध्ये बसण्याचं काम देण्यात आलेलं आहे आणि ते ऑफिसमध्ये रोज संध्याकाळी बसतात. आता एखाद्या ज्येष्ठ नेत्याच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य होणं हे थोडं त्रासदायक असतं. म्हणजे तिकीट कोणाचंही कापलं जाऊ शकतं पण त्याला एका अतिशय सभ्यपणे, सुसंस्कृतपणे त्याला सांगण्याची एक पद्धत असते. ज्याप्रमाणे सुमित्रा महाजन या लोकसभाध्यक्ष कित्येक वर्ष इंदूरमधनं निवडून येणाऱ्या नेत्या आणि त्यांना त्यांचं तिकीट कापलं आहे हे मीडियामधनं समजलं, त्यांना सांगण्यात आलं नाही प्रत्यक्ष, त्यांना फोन करून सांगण्यात आलं नाही आणि मग त्यांना जाहीरपणे सांगायला लागलं की ठीक आहे मला उभं राहण्याची इच्छा नाही. नाथाबाऊंचं समजा तिकीट कापायचं होतं तर इतक्या अनेक वर्ष ज्यांनी पक्षासाठी काम केलेलं आहे, नाथाभाऊ असतील, सुमित्रा महाजन असतील, विनोद तावडे असतील, त्यांना हा संदेश देण्याची की आता तुमच्यावरती दुसरी जबाबदारी सोपवतोय किंवा दुसऱ्यांना संधी देतोय हे सांगण्याची एक पद्धत असते. भारतीय जनता पक्षासारखा सुसंस्कृतपणाचा दावा करणारा पक्ष यामध्ये ज्येष्ठांची जर अशा प्रकारे किंमत केली जात असेल तर ते बरोबर नाही. कोणालाही खंत वाटावी अशा प्रकारची ही परिस्थिती आहे. एवढं होऊनसुद्धा विनोद तावडे यांनी कुठल्याही प्रकारचं बंड केलेलं नाही आहे. त्यांनी नाराजी एक सूचकपणे व्यक्त केली आणि कोणीही नाराजी व्यक्त करेल की मी काय गुन्हा केला आहे, मी काय पाप केलं आहे, माझ्यावर काय आरोप आहेत हे न सांगता दुसरीकडे तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि अन्य पक्षामधनं आलेल्या कोणालाही तिकीटं देत आहेत ज्यांच्यावरती आरोप आहेत, ज्यांच्या चौकशा चालू होत्या ते थांबले आहेत पण त्यांना घेतलं तुम्ही आणि त्यांना पावन करून घेतलं. राम कदम यांच्यासारखे जे भारतीय जनता पक्षाचे नेते ज्यांनी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य महिलांबद्दल केलं त्यांना तुम्ही तिकीट दिलं. अनेक अनेक नावं काढता येतील की यांना भाजपने तिकीट का दिलं असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जे आयात केलेले उमेदवार आहे त्यांना तुम्ही प्रतिष्ठा देता, त्यांना तुम्ही ताकद देता आणि पक्षामध्ये जे निष्ठावान नेते आहेत त्यांना तुम्ही कोपऱ्यात ढकलता, त्यांच्याबद्दल बाहेर किंवा मीडियामधनं वाटेल ते बोललं जातं,
हे त्यांच्या समर्थकांना तर आवडणार नाहीच, पण भारतीय जनता पक्षाचे जे पाठीराखे आहेत, जे सहानुभूतीदार आहेत, एकूण समाजामध्ये सुद्धा जे लोक त्यांना मतं देतात, त्यांना हे रुचणार नाही आहे. कारण हे सभ्यपणाचं लक्षण नाही आहे. एवढंच नाही तर पक्षाला दीर्घकाळामध्ये अशा गोष्टींची किंमत द्यायला लागेल. भारतीय जनता पक्षाचा आदर्श काँग्रेस आहे का? तर नाही आहे. पक्षाने वाढावं, पक्षाने विस्तार करावा स्वतःचा, पण त्यासाठी काय काय गोष्टी कराव्यात याच्याबद्दल काहीतरी मर्यादा पाळणार की नाही. पण जेव्हा विनोद तावडेंसारख्या एका नेत्याला आपलं आता भवितव्य काय हे काहीही कळत नाही, ते नाथाबाऊंसारखे वयस्क नाही आहेत, विनोद तावडेंची तब्येतही चांगली आहे, आणि तरीसुद्धा त्यांना या प्रकारे एकदम कोपऱ्यात ढकलणं आहे जे आहे, त्याचं कारण त्यांना सांगण्यात आलं नाही, त्यांना लोकांनी स्पष्टपणे कळलं नाही त्याचं कारण जे आहे. केवळ हा माणूस मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत आहे म्हणून जर त्यांचा पत्ता साफ झाला असेल, तर मग त्याच निकषावरती आपण जर बघितलं तर चंद्रकांतदादा पाटील यांची आकांक्षा लपून राहिलेली नाही आहे. चंद्रकांतदादांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, ते खाजगीमध्ये सुद्धा बोलतात त्यासाठी की मला तीच आकांक्षा आहे. हे गृहस्थ कोल्हापूरमधनं उभे राहिले नाहीत, सांगलीमधनं उभे राहिले नाहीत, आणि पुण्यामध्ये उभे राहिले, आणि पुण्यामध्ये सांगतात की माझी पुण्यामध्ये सासूरवाडी आहे, मी पदवीधर मतदारसंघामधनं निवडून आलो आहे, म्हणजे पुण्याच्याशी माझा निकटचा संबंध आहे. पण हे कुठून आले चंद्रकांतदादा पाटील एकदम, की जे बाकीच्या नेत्यांच्याबद्दल कशा प्रकारचं वर्तन करतात, कशाप्रकारे वागतात, कशाप्रकारे बोलतात, केवळ अमित शहा यांचा त्यांच्यावरती वरदहस्त आहे म्हणून त्यांनी काही करावं. आणि पक्षामध्ये महाराष्ट्रातल्या भाजपमधल्या ज्या अनेक नेत्यांना कोपऱ्यात फेकून द्यावं, कोपऱ्यात ढकलावं, त्यांचा अपमान करावा. अमित शहाजींनीसुद्धा या प्रकारचं वर्तन सहन करावं, त्यांना समर्थन द्यावं. माझ्या मते भाजपमध्ये ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत, जी काही खदखद आहे, जो काही असंतोष आहे, त्याचा कधीतरी स्फोट होऊ शकतो. एक ठीक आहे की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षच नाही आहेत, त्यांची ताकद कमी आहे, पण म्हणून या गोष्टी ज्या आहेत, ज्या चाललेल्या आहेत, त्याचा कधीतरी स्फोट होऊ शकतो. भारतीय जनता पक्षाने विनोद तावडे यांच्याबाबत जो क्रूर विनोद केलेला आहे तो कोणालाही रुचणारा नाही, पचणारा नाही, आवडणारा नाही आहे, आणि म्हणून या प्रकारचे विनोद पक्षाला भविष्यात महाग पडू शकतील असं मला वाटतं. आज एवढंच.